<laughs> मारुती दादा नाही का अरे काय अरे ते म्हटलं बबन वाचबर ते म्हणजे काय मोठे मोठे अक्षर दिसते ते खालचं वाचता येऊन नाही राहिलं जरा चष्मा मला लागते वाटते म्हणजे पाय बरं जरा ते काय होय ते नाही बबन वाचबर जरा तू तू केंद्रीय करतो रे काही चुकाला सांगतो याच्यात काय मारती दादा मुंशीरामजी धुटके म्हणजे मुंगशीरामजी जी वि लावले त्यांना मुंगशीरामजी धुटके यांनी जीवाची बाजी लावून म्हणजे जीवाची म्हणजे तिथे गेल तर बा जीवाची बाजी लावून रामपूर वाशियांचे रक्षण केले त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आपलं कोणा आयोजक को व शुभेच्छुक आहे रामपूरवासी ग्रामवासी सांगा दा ते दादा ते काय तिथून लक्ष लक्ष झुमर लक्ष पाहते <laughs> <laughs> लक्ष का 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 <laughs> हार काय का हे अरे हसू राहिल तसं काय 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 म्हणजे इथं काय कोणी राहता काय अरे काय हासायला काय काय हसू राहिल कर माणूस हा येणार नाही का हे हारले का मारत्या केवळा हार केवळा <laughs> काय या लक्ष्मण भाऊ हे नाही पटलं बा तुमचं तुमचे गेले चाळीस हजार रुपये त्यांना मार्थ्यांना खरोखर समजा म्हणजे मोठे प्रमाणात गमावले हॉटेल दिले मग इतकं म्हणजे असं नसते करत ना मग त्याचा बदला का असं घेता का तुम्ही पुरे्या लोक राजा म्हणजे लोक नाही कायले मारती केवळा हार के ना बुजनणार ते दम नाही घेता येणार नाही दिले असं नाही केलं पाहिजे पटके मुद्दाम नाही का लक्ष्मी मुद्दामच तुला म्हणजे कसं म्हणजे तर कसं काही म्हणजे व्यक्त करता नाही राहिला तुला मग असं करा म्हणजे हस तरी मारत्याचा

हायचा काही विषय नाही म्हणा पण ते आपण दुहेरी करू पण हे आता बॅनरवर याचा फोटो छापला बॅनरवर जरा दुसरा दर गस्ता जर असता तर बरा असता जर समजा हटेलाच्या हाती लागला पेपरला बातमी दिली कंदील बुडा कसा बातमी द्यायला मागे पड पाहून आला एवढ्यात आता जर समजा हे फोटो त्याच्यावर गेला आणि हटेल्याच्या हाती जर पेपर पडला अलीकांनी याची मोजून अलीकणी मोजून म्हणजे त्याला कसं आता त्याच्या नजर आड होऊन हुंडायला म्हणून बरा रामपूरला यायचं नाही तर आपल्याला सुटव आणि त्याला तर बरं बिलकुल म्हणजे हात पाय म्हणून त्याची म्हणून म्हणलं असे काम करत नको तो बॅनरातून जरा असा चेअर अस असता फक्त राजा मामा तुम्ही सांगा लागत होते ना मागून बघा तुम्ही आता फालतू एक एक लावणार राजा मग या नसतं माझ्या आधी मग काय केला मारत्यानं काय करत होतं का चाळीस हजार रुपये द्यायची म्हणजे आलो हा असं असं माझ मी तिथंच होतो ना माझ्या जांभाळ फुटलो होतं मला काय बोलताय नाही म्हणजे माझ्याकडून तुम्हाला बक्षी द्यायला देतील म्हणे त्यांच्याकडून चाळीस हजार घेऊन म्हणे त्याच्या काय याच्या घरच्या होते पैसे म्हणजे माय दिले तर आणि इकडे मोठ्या म्हणा गेला मग जाऊ दे आता गेलं गेलं पार केलं तर सत्कार करायला आलो आपण तिथं काय येतं काय नाव ठेवायला बोलत नाही चला आंद्रे त्याला किती टाईम आहे आता लागले बा का मग आलं ते स्पीकर गीकर आले ते ना हो बहुतेक आता होईल असं वाटतं अर्ध्या होईल पाच साडेपाच लोक आले का बाकीचे अजून कोण आलं झाबरे गिबरे येणार होतो बाकी बाकीचे काय समजलं होतं बरोबर ठीक आहे तेच म्हणलं आल येऊन डायला हो त्याच शतका ठेवायला लावला ते फुले ला होते पुड़े -पुड़े। ने 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 जुआ जुआ ते मग जे मेन कामाचा माणूस आहे ते राहिला हे मारत आपलं चालले पुढे पुढे पैसा द्यायचं काय नाही बरं योगदान नाही फेकदान न्यायचं मी ना फक्त तोंडाची बाब आणि बाकी काय केलं नाही खरं पाहिलं ते आलो मग सिलेंडर घेऊन गेला ते सिलेंडरच्या त्याला वाटलं बघा ते एवढा मोठा माणूस काय होय आणि यांना लंब्या फेकले अजून मारते असा आहे तसा आहे ढमकायन आहे आणि मला त्या त्याची त्या हट्याची तरी पासून ते त्याला पडलेला आहे हो त्याला काही मारते दिसलं ना हे मारत खाणार एक दिवस तरी याचं टंगळ मोळणार आहे जाऊ द्या जात ते अंधारे जाते हारगे बरोबर लटकून ठेवा फालतू फाल तू खाली लोक दुहेरी ते जा आता आम्ही थोडंसं पाहतो काय ते समस्या वळेगिडे बनून राहिले म्हणते हो ते आता भाऊ काय देव तुम्हाला तिकून पाहून आता कुठं चालले तुम्ही असेच मग येते जाते देते राही आलो आम्ही तिकून आता त्यांना ते ओळ्याचा भिजवलं त्यांना अजून काहीच नाही ते म्हणजे कार्यक्रम झाला झालेला राह थांबा इथंच थांबा बसायचं करत चला अंदर झाला नाही जा तुम्ही आम्ही इथंच कसं गप्पा गोष्टी करतो हो आता येणारे किनारी देणके साहेब येऊन राहिले म्हणते भेट गोठवते सगळ्याला आल्याचं स्वागत करा आम्ही जा तुम्ही जा आम्ही जास्त आणलं ना बरोबर ठीक आहे लक्ष्मी म्हणले म्हणजे शांतराम सांगत ना बरोबर काय कसं काय बोलायचं काय नाही हो ते कोणत्या क्लिप दाखवायचे हे ते म्हणजे आपलं सगळं आहे ना ते पेन ड्राईव्ह मध्ये सगळं भरलं तुम्ही सगळं सेटिंग झालेली आहे सगळं कोणाला काय बोला ते सगळं सांगितलेलं आहे आता पेन ड्राईव्ह मध्ये त्याची माहिती भरलेली आहे स्क्रीनवर डायरेक्ट लिहून नाही काहीच विषय नाही फक्त तुम्ही आता कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करून द्या बरं ठीक आहे तर म्हटलं नाही आपलं शांतर आपलं अध्यक्ष आणि ते कसं काय कोण करतं कसं काय करता म्हणजे बरं राहते बस सगळ्याला म्हणजे प्रतिनिधी बसलं पाहिजे सगळ्या संगत मग असं करून टाका ना आपलं अध्यक्ष आपलं मोठे पाटील करून टाका प्रमुख पाहुणे आपलं सरपंच करा समजा आपलं इथं पाठवायला करा काय जरा असं काही एखादा प्रमुख पाहणी म्हणून मी काय म्हणतो अध्यक्ष काही मुले करू नका आमची गुरुजी आहेत ना हो बिलस करून टाका ना नाही म्हणते ना नाही म्हणे गुरुजी हो तर नाही मग कधी बस तुम्ही सांग हो तुम्ही अध्यक्ष व्हा प्रमुख पाहुणे मोठे पाटील सरपंच बस ना आपल्याला कसं आहे याच्यावर लक्ष ठेवासाठी याचे माणूस राहा लागते नाहीत हे पा सत्कार जय झाला एकाले हो त्यातनी का समजा काशाचं नाव आलं आलं की हे बाकीचे पैसे पण मग मांग। म्हणून कसं त्याला बरोबर अशा ठिकाणी बसवायचं की त्याला तुझा उठ्ठा नाही आला पाहिजे हो त्याच्या माणूस राहायचे आपली सगळी टोळीच्या तुळी बिलकुल त्याच्या मागस आणि देवीत असली बसून पुढे हो म्हणजे देवीदास फालतू मारा मारा करायला जाय हो देवी असले अध्यक्ष प्रमुख पाहुणे काहीतरी करून टाक आणि आपलं गुंपाबाई नाही का तिला अध्यक्ष कोण टाक आणि प्रमुख पाहुणे सरपंच मोठे पाठी जयरामजी की किंह हरी ती बरोबर नाही का हो सटक तीन ते हो ब ते काढता पाय काढू शकते ते हो त्याला बिलकुल म्हणजे असे कवर द्यास नाही लागत बरं आपण मग त्याच्या मागास राहू नाही का बरं ठीक आहे मग आता देऊदासले सांगून द्यायला पोटे पाठवून देतो तुम्ही नाही का म्हणलं काय कार्यक्रमाचं काही द्या लागेल लागणार नाही तर मग ती फुकती त्याला मला प्रस्तावित करा मला कार्यक्रमा सुरुवात हो सिविल हाय बाहेर येते येतो ही हा हा त्याला भेट त्याला मला काही ना काही कार्यक्रमात मी प्रस्ताव घेते कर मला तू तेवढंच मग जरा त्याला बरं वाटते नाही तर ती तिकडे मग काय कराय पोहोचून दाज बरं तसं करावं नाही का बरं बरं ठीक आहे त्याला म्हणजे तू प्रस्तवी कर संचालन दिलंस कर बाकीचं मग प्रमुख पाहुणे आपलं हे आहेच बुडील पाठवून देतो बलवायला नाही का जाई तिकडे बरं ठीक आहे म्हणजे बाकीचे पाहुणे आले का म्हणजे हो आलू आलूपोंग्या म्हणा आहे ते हे तीन तर आहेत समजा इथंच आलुपंग्या मारते आहेत जाग्या ते आपल्या घरी आहेत सगळेच ना पोट्टेपाट्ट्या आलेत ना नलू आली हो ते लखल की आला ते सगळे पुट्टे आपल्या घरी येतं गी घेत घेत असतील ते म्हणजे मग आता पाहण्याच आलेले आहे सगळे तर मी काय म्हणतो देणक्या आला का देणक्या आला ना ते युवाच्या घरी गेला ते हो आता त्याची मुलगी ते आता कसं आपल्या घरी या मारत राहायचे हो ते देणके साहेब आपल्या युवायच्या घरी आहे त्याच्या बरं ठीक आहे मग तू सांगून देते मी देवलाले सांगतो अरे देवला म्हणलं ते वेळे समस्या जाणार पाहते करणं लोक ते करणं काय व्यवस्था कुठं काल तु चालू ना मी लाईन पाटील थांबा म्हणजे तेलाचा था डब्बा बेसन किशन द्यान काढून देईन ते देऊ बाद तुम्ही काढून ते कुठे बुर राहिले लाईन पाटील ते समस्या वेळे काढायला देवलाले तर तेल बेसन काय असते काढून जाणार पाहते हा काही काय कार्यक्रम झाल्यावर करता का मग हो ना चालू होतो तुम्ही आता कसं आता मामाजी म्हणे दोन मिनिट बोललो तर मग जरा टाईम लागला चाललो मी चाललो चला देवला सामान काढून देतो चेत्या चार बोल रे सामान काढून देत चला फटफड जगन तू जाय बरं हो आपला गुंपा आजीला सांगून देतूया अध्यक्ष आम्हाला यामा इकडे लवकर तयारी करू ना जाय तिकडे बोलव ना झाबरू घेबर जाय तिकडेल भाऊ पाहिजे म्हणलं जरा शांतारा भाऊ इकडे घेऊन राहिला पाहिजे काही दिना काम टाकून बसायला दिन का म्हणलं येऊन राहिले ते काय शिवल तुम्ही इकडे काय घेऊन राहिले तुम्ही काम आहे तुमचं का इथं काम आहे म्हणला तिथं काय करू तुम्ही सांगा आता तिथं काय आता का तिथं आम्ही सत्रंजात राह अरे बा काय आमचं पद काय नाव काय गाव काय तुम्ही <laughs> काय सांगता काय म्हणलं काय करू बा सांगा तुम्ही सांगा काय करू मग तेच म्हणलं तु नाव काय गाव काय का तू एवढा मोठा अध्यक्ष तू असं बाहेर इथं काय करून राहिला तू चिलीम गोष्टी करून चिलीम गोष्टी अरे बा येणाऱ्या जाणार स्वागत सत्कार करून राहिलो मी येणाऱ्या जाणारा रामराम करणं श्यामश्याम करणं आपल्या कार्यक्रमाचा आपण आयोजक आहोत त्या निमित्तानं करणं आवश्यक नाही का आता तुम्ही म्हणता देडके साहेब राहिले असे लोक सांगून राहिले बरेचसे लोक येऊ राहिले मग सगळ्याचं कसं आदरित्य मानणं आपलं काम आहे का नाही म्हणून आम्ही तू बी आव टिंगड टवाळ्या करायला नाही का हो जे आला त्याला ही हि हा हा करत नाही ना बाबा ते तर गोष्ट बरोबर आहे त्याचा काही विषय नाही इथे कोणी ठेवतायत त्याचं काय एखादा एखादा बुडा ठेवता येते पण मी काय म्हणलं आपल्याला अंदरचं आहे ना ते कसं आता कार्यक्रम सुरू करायचा आहे पंधरा वीस मिनिटं लागतेच आता हा आता पोटेपाट्य आहे येऊन राहिले सगळे तर म्हटलं तू प्रास्ताविक करशील का पहिले स्टार्टिंगचं समजा रे बाबा प्रास्ताविक का मी तर पुरं भाषण करतो नाही का माहिती नाही सोडत मी नाही नाही त्याचं काय तर करा तुम्ही करा ना प्रास्तविक आता मामा काय होता ते ह तुम्ही कसे मोठे माणसं आपण काय बसता पुढे पुढे करा तसं नसते ना प्रत्येक संघटनेने थोडंफार आपल्याला कसं योगदान असलं पाहिजे कार्यक्रमात आता तुमच्या संघटनेचं काहीच नाही आता समजा अध्यक्ष आपण गुंपा मावशीर केलेला आहे प्रमुख पाहुणे समजा मोठे पाठीला आहेतच तो सरपंच आहे दुसरी गोष्ट अजून समजा अजून एक दोघं समजा ऍडजस्टमेंट देऊ दस हा तेवढे आपल्याला करायचं म्हणलं कसं तुमच्यातलं काहीच नाही ना म्हणलं प्रास्ताविक तुम्ही करून टाका म्हणजे कसं मग पुढचं संचालन देऊ करून टाकते मग पुढचं काय ना आपण प्रास्तविकही म्हणलं शंतर भाऊ म्हणजे तोफी पुढे आम्हाला उभे करतात मग मागून तुम्ही हातू शकता असं नाही पाहिजे ना म्हणजे आमच्याकडे प्रास्तविक नाही प्रास्तिक काय तू त्याला का पुऱ्या सभा गाजवतो ते काय तुझ्यासाठी चिल्लर फक्त आपलं सांगायचं अध्यक्ष प्रमुख कोण हे आहे कशाबद्दल कार्यक्रम आहे तेवढं प्रास्त्यक दोन दोन ओळी सांगायचं आपलं जास्त काय हे करायचं आणि मग बाकीचं मग देवदास आपलं सत्कार जाहीर करते काही वांदा नाही आपल्याला कसं पाच सत्कार घ्यायचे पाच पाच आहे समजा राजा काय वाढवले सत्कार तुम्ही काही टाइम टाईमपास करता कोणाचे सत्कार आता मारताच ते आलो पण गे म्हणते ती समजलं तर दोघं जण बद झाली मग गाय तर बसले आपली काय ते हा तुला माहिती आहे पाच सत्कार घेणार आपल्याला पाच जणांचे अति आवश्यक आहे तीन जण प्रमुख पाहुणे आपली तर त्याचं कसं आपल्याला करणं आवश्यक आहे सत्कार हो पण कोणते कोणते आहे म्हणलं कोणाचा सत्कार आता काय याचा करता झाबऱ्याचा नाही तुमच्या पुरीचा करता बरोबर आहे तुम्ही कनी बरोबर चानासच हो नाही का हाय तसं आहे तुमचं ना बा मा पुरीचा नाही म्हणलं मी कोणाच नाही आहे ती तीन वेगळीच माणसं आहेत ते सध्याशी नाही सांगतात ते देवीचा जाहीर करते ते वेळेवर समजून तुम्हाला वेळेवर जाहीर करणं म्हणजे कोणते अजून कोणी प्रमुख पाहणी मिळालं बा कुणी हाय आमदार खासदार कोणी का बा नाही ना ती कसं आलीच नसते लिच करता येत मग कार्यक्रम माझ्या गमागाना तुम्ही आले त्याला सांगून लय म्हणजे असत अतिशय म्हणजे महत्त्वाचे पाहुणे आहेत ते फक्त ते देवी जाहीर करते पहिले फक्त तो प्रास्ताविक कर बाकीचं मग ते पाहून घे ना हो आभार प्रदर्शन मग कसं कोणाला द्या म्हणा बरं काय तुम्हीच घेताना गुंडावंशी शेवटचं कोण थांबते आभार प्रदर्शन आले समोशन वेळी झाल्यावर कोण थांबते मग हे फक्त हार गिर टाकून द्या जरासं दोन तीन ओळी बोलायला म्हणा देवीद असले लय काही नको ना फाल तुझं हो त्याला वाटते मोठमोठ्या लंब्या सोडते ते काही येत नाही फेत नाही ह लवकर टप्पत घेऊ म्हणा ओ, जा, 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 हा लवकरच घे ना आपल्याला काय का ते काय टाईमपास आहे का शाला गेला आपल्या चढवल्या समजा त्याने नाराज दिला हातात त्याची जयरामजी की हां मग काय ठीक आहे मग आता सगळं होऊ द्या पंधरा वीस मिनटं जाहीर करायला लावते फटाफट करा कर म्हणा लवकरात लवकर सुरू करून द्या कार्यक्रम हां ठीक आहे मग हा मी तयार होऊ प्लास्तिक घेऊन घेतो बरं ठीक आहे मग हो मी कसं संख्येने यायला पाठवतो जगण्याने लोकायला लो बनवून आणून फटाफट चला अंदर चला ते प्रास्तिक काही असं काही नाव घेऊन असं आले ते लिहून घ्या चला अंदर

एक दिसते गेंड्यासारखा आणि एक दिवस जिराफ सारखा अरे <laughs> का राजा बाबा राजा खरे बा सत्कार मूर्ती का कुठं म्हणलं आले का आत्ताच हे गावात रवटून राहिले तिकडे कामं करणारे काम करून राहिले अरे तुम्ही काय इकडे तिकडे फिरून राहिले म्हणलं हो काही काही सुरू राहिला कार्यक्रम आम्ही सत्कार मूर्ती वाटपू राहिलो काही बलावती हो काही बलावती आता आता झालं मी घरू जा हा कसं काय काही आहे कार्यक्रम पाठवले ना रे बला पाठवले ना लोक आले मग येते ना हा चला यान यान ना या तुम्ही या तिकडे तुम्हाला काय दाखव बला लागते गावातले सांगा का मोठे काय काय कुठून आले तुम्ही चला हलो मंगा जी चला म्हणजे तुमच्या ना आम्ही तिकडे चालू हो चला बरोबर दाखवून लवकर मी यायला पोहोचून देतो लोक घेऊन या मग लवकर तुम्ही म्हणून हे लोकाले सगळ्याला बाहेर काढून राहिलो हो चला 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 सगळ्याला आवाज द्यायला कशी येऊन जाते एक तुम्ही पुढे आलोच आम्ही या मग हो प्रास्ताविक तुमच्या हाती आहे सुरुवात तुमच्यापासून करणार म्हणून लवकर येतो तुम्ही चला आम्ही निघतो मग आपण खूपच खतरनाक होता तो डाकू असं बंदूक वगैरे सर्व त्याचे जोड तरी तुमच्या एका आवाजावर त्यांना समजा एसटी घरपोच आणून दिली काहीच नाही ना चिल्लर होते मग काय हे काय एका फोनवर तर सारखे झाले तर एसटी घरपोच पोहोचवली हात पाच पडे दादा दादा दा, मारते दादा मारते मला दा, जाऊ द्याले का कायले का हो हा कुंगरे चोर होते ते हैद मी चोरणारे जाऊ दे म्हणलं काय त्या विषयी मग मोठमोठ्याशी पंका पडलाय ना आपला सात आठ लोक होती एक वेळ तुम्ही आलो ना रामपूरच्या फाट्यावर येऊ राहतो उशीर झाला मला एकटाच येऊन ये ये राहिलो सायकल नव्हता त्यावेळेस सायकलच होती मापशी सायकल न आला मला डायरेक्ट डा, जवळला तारगीर बांधून मी बाबू काय हा एक तिचा असा मोठा उचलला नामगोया अरे सात आठ जण होते काही दिसली नाही मला असं वर पाहिलं तर सगळे गायब मग एवढा म्हणजे दहशत आहे ना आपली काहीच नाही महिलामध्ये काय झालं आत्मविश्वास कमी पडून राहिला आत्मविश्वास नसल्यामुळे काय होते असा चिरकुटे याला काही उद्बत्ती पलवा आणि तरी त्यांना आवाज का ना बाया अशा काय पडते हा आंगाचं पाणी होती नाही हे जर असं मागून सरकून फिरला बिलकुल असा चपलीचा नंबरच उमटला पाहिजे त्याच्या गालफळावर हो, मग अशी कसं आत्मविश्वास वाढवला पाहिजे तुम्ही हा कोणाला भिलं नाही पाहिजे आपलं कोणतं टोल फ्री नंबर का काय म्हणजे चाईडलीनं दहाशे अठ्ठ्याण्णववर कॉल केला पाहिजे असं असं झालं बा असं आहे काय प्रकरण नाही काय नाही आपलं जे लपून नाही ठेवलं पाहिजे धड धडपल्या आपल्या इले सांगितलं पाहिजे हे मामा पिक्चर करून राहिला असं असं आहे रोज मला कॉलेज

हो पण बाकी काय म्हणा मारतीच्या पुढे कुणी उभं राहायची म्हणजे हिंमतच नाही ठेवे नाही का मारती पण नाही का नलू हो बिलकुल पुढेच असे सगळ्यात पुढे तेच कोणाची हिमतच नसे ना आपल्या पुढे खिचडीची लाईन लागली की मिस पुढे सगळ्यात बिस्किट वाटप असलं मिस पुढे म्हणजे आपल्याशिवाय म्हणजे अशी अशी हे नाही बिलकुल नलू मॅडम आहे माहिती तुला म्हणून म्हणलं ना आपलं कसं कामच आहे पहिल्यापासून आता काय म्हणजे जवळ अरे चला जवळ झालं का अटपलं नाही कार्यक्रमात काही सुरू होते आता आम्ही थांबलो लाव काय म्हणलं म्हटलं तुझ्या लेक्चर चालू होतं ना आपण कुठं मनात बोला आम्ही आता एम एम एड झालेले आणि काय करत आता खाली हो कपड्या दुकानावर आणि काय बोला आपण आता तुमचं एवढं नॉलेज आहे आम्ही ऐकून राहिलो बरोबर चला मग झालं म्हणलं तिकडे त्यासाठी आलो होतो बोला आले आता कसं मी मस्त दहा पंधरा मिनटं बोलत होतो हो आले म्हणत नाही हो ना हो ना पण आता आम्हाला वाटलं बघ काय काय नाही तिकडे मग वाटच पोहोचून राहिलं होतो हे ब उबर उरू पाय दुक राहिले गोष्टी करता करता चला तर राणी चला तर चला म्हणलं नलो मॅडम चाल चला बसलो होत गोष्टी सांगा तिथं मग बर बोलावलेलं हो चला चला हो संगीत चला सगळे चला बोल कार्यक्रमाला उशीर होती कोण काय झाला होता म्हटलं तुम्ही काय उद्देश काय म्हणलं तुमचा उद्देश म्हणजे उद्देश काय उद्देशा उद्देश म्हणजे आता चांगलंच महिला जर अध्यक्ष झाली कार्यक्रमाची मग तेवढंच बाबा डेरी वाढते असं तस म्हणून लोकांचा झाला पाहिजे नाही का एवढं समाधान आहे नाही का नाही उपस्थितीच काम आहे का त्यात सांग तूच सांगत आ आपल्या मनातलं होतं कसं काही म्हणलं आता शांताराम म्हणे वा असं करू म्हणजे अध्यक्ष करू नाही म्हणलं बस ना करा आता मग मनात होतं का असं कि बा हस झाला पाहिजे हे म्हणजे काही करून भांडण करायचे उकरून काढायचं भांडण करायचं काय करा होय नाही म्हणतात नाही नाही म्हणतात कुठं बसतं ब नाही आता पाहिजे विचाराने हो पा मग गुंपा तुम्हाला काय वाटते तसं करा तुमच्या मनानं

होत का म्हणजे उलट बोलायला उलट बोललं की सरकार होऊन जातात बर तुमची इच्छा बाहेर शेवटी नाही तर कसं सरव दे आम्ही दुसरा पाहिजे चला मग आता लवकर या तयारी करून लवकरात लवकर कर अध्यक्ष शेवटून आपलं कसं दोन वेळी बोला ठीक आहे चला मग या मग शब्दांनी ठीक आहे मग आपल्या हाती असतील माणसाच लक पाहिजे माणसाचा अभ्यासही पाहिजे मेहनतही पाहिजे कळ्या आता मी बारा फेल तो गेलो का डिप्रेशन मध्ये पण शेवटी त्या बुड्यांमध्ये समजून सांगतलं कळ्या असं असते बा या परीक्षा काय काय आयुष्य नसते ठरत त्याच्यावर म्हणजे फेल झालेला काय माणूस काही म्हणजे उठून म्हणजे कुठं पर्यंत पोहोचू शकण यश कर काही गाठण सांगता येत नाही यश काही एवढं सोपं नसते कडे यश मिळाले मेहनत पाहिजे लक पाहिजे माणसाची कशी दुर्दम्य इच्छा शक्ती पाहिजे बस तेव्हा कुठं आपण माणूस सक्सेस होते नाही बा पैसा पण तिथेच आहे मग आता किती मेहनत केली करला रे हा पोलीस भरतीत केली परीक्षा तलाठी पोलिस आहे आम्ही मग आज पोस्टाचे फॉर्म भरले नाही जमलो कुठं मग तुला काय माहिती आम्ही का मेहनत करत नसेल का, का करला कर रे आपण नोकरीच काय सर्वश्रेष्ठ आहे का रे बा मग काय ते त्याच्यापेक्षा तर लाख रुपये का दोन चार वर्षात कमवून मग काय होती आम्ही जरी बसतो आयुष्यभर घास मग आता समजा कोण कोणते शेळी पालन आहे कुक्कुट पालन आहे दुग्ध व्यवसाय किती जरी लोक व्यवसाय हा दिमाग जर लावला ना तर पैसा कमावायला काहीच टाईम नाही लागत हा पण फक्त कसं आहे आपल्याला वाटते नोकरी 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 हो त्याच्याच मागा आपण जाऊन राहिलो पण आता काय म्हणजे मग एखाद्याची कुकुट पालन म्हणा काही ना काय तुम्ही हट्टा घालून पाहिजे का आता नाही बाबा लगे असते जीवनात मग काय शेवटी आता आम्ही प्रोजेक्ट सुरू केला हो त्यातही आता सक्सेस होते तर काय होते काय सांगा आता काय केलं तुम्ही कोणता प्रोजेक्ट केला ते कसा एक प्रयोग आहे आमचा फक्त ते सक्सेस होते का नाही आता पंधरा दिवसच समजा ना आमचा भाजीपाला हे ते काय केला आम्ही एक एकर वावर बाबाला म्हटलं बा मला एक एकर वेगळं वावर द्या मी त्याच्यातनी माझ्या प्रयोग करतो तर मी काय केलं शेणखत आणि समजा सेंद्रिय खताचा वापर करून त्याच्यातनी भाजीपाला काही दोडक्याचे वेलं कारल्याची वेळ असे लावले हो त्या बिलकुल त्याच्यातनी खताचा वापर नाही रासायनिक तसेच औषधी नाही फवारणी नाही कोणतं नाही काहीच नाही बिलकुल म्हणजे सेंद्रिय खतावरता भाजीपाला आपण आता एक एकरात तयार केला आता ती समजा आठ पंधरा दिवसाचा निघायची शक्यता आहे तर म्हटलं आता काय सक्सेस होतील काय नाही हो कारण किती चांगला भाव भेटायला पाहिजे बाबा खताचा वापर नाही काही नाही काही नाही बिलकुल एकदम निकोप हो एकदम सुपर भाजीपाला बनवला आता काय होते काय नाही त्याच्यात आम्ही आता पडलेला एक नंबर राजा ते प्रोजेक्ट हे बा सांगतो तरच ते निरा फवार्याचे खताचे लगा आपल्याला भाजीपाले खा लागते ना गोब्या टमाटे कोणते काय का टेस्ट नाही राहिले ना बा पहिल्यासारखी हे जर सेंद्रिय खताचं तुम्ही विकला ना मार्केटला मी सांगतो ना हे बा घरून माल नाही ते तुमच्या मग काय तर फक्त माहिती करा लागते प्रचार महत्त्वाचा आहे आपलं कसं आहे जास्त प्रचार नसते लोकल माहित नसते सांगतो तुम्हाला वीस रुपये पाव गोबी असेल ना तर तुमची चाळीस रुपयांना देते कोण किती नाही खत नाही फवार नाही बिलकुल म्हणजे शरीराला चांगला आहे ते बिमार काय ना वाढल्या तर मग ये ना औषध पाणी हे ते मग काय तर हे पाहिजे तुमचं सक्सेस होते मी सांगतो तुम्हाला आता शेवटी निसर्गाने साथ दिली पाहिजे लोकांना पो आता काय होते तर आता जवळपास कसं एक महिना झाला दीड महिना झाला समजा त्याच कमी व्हावी मी आता होते सक्षेस जाऊ द्या चला ना मग तिकडे ते काय तिला का जा कार्यक्रम झाला ना टाईम झाला ना हा चला चल ते मारते सत्कार राजा जागा बसला आपण इकडे नाही होणार होते होते सुरु आता बलावल्याला बसला आपण गोष्टी सांग चल चल सुस्वागतम 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 आजच्या या भयंकर सत्काराच्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्व गावकरी मंडळींचे खूप खूप स्वागत त्या सत्काराचे अध्यक्षस्थान आपल्या येथील अर्काट संघटनेचे अध्यक्ष आपल्या गावची एक धडाडीची तोफ म्हणजे आपल्या गावच्या गुंपाबाई घरबिरवे ह्या स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> दे 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 <laughs> करू चल दे। चल दे पटकन यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आदरदित्य लाभलेले आहे आपल्या इथे सरपंच साहेब म्हणजे आपले गजाननजी काळे साहेब आपलं स्थान ग्रहण करतील तसेच मोठे पाटील विठ्ठलराव पाटील हे सुद्धा आपलं स्थान प्रमुख पाहुणे म्हणून ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो तर यानंतर आपल्या कार्यक्रमाची दुसरे पुष्क म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर आपले येथील इचूकाटा संघटनेचे अध्यक्ष श्री शिवलालजी टोयगोटे हे करतील आणि रितसर कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो अरे शिवलाल जाणाफटन जाणा फटकन जाना आपण बाजू उठ जाऊ दे तर आता रस्ता, रस्ता आपले शिवलालजी टोयगोटे प्रास्ताविक करतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल चला ठीक आहे हा या शिवलाल भाऊ घ्या स्टेज घ्या हा चला या तर आता हो, सर्व मंडळी उपस्थित झालेले आहे तर कार्यक्रमाला सुरुवात करायला काही हरकत नाही नाही काही हरकत नाही आले सगळे आले आता करा सुरू करा जय जिजाऊ जय शिवराय जय भीमाई जय भीमराय आज मंचकार उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व गावकरी मंडळी लहान मोठ्या थोरापर्यंत सर्वांना नमस्कार आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या मामीजी गुंपाबाई फिरवे, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आपल्या गावचे सरपंच साहेब मोठे पाटील त्याचबरोबर तंटामुक्ती अध्यक्ष देदाजी सनसने यांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे त्यांचे टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावे अशी मी विनंती करतो कार्यक्रमाचे प्रश्न येत आहे आयोजकांनी माझ्याकडे सोपवलेले आहे त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो खरोखर रामपूर वासियासाठी आणि सर्व लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल कारण की आजच्या कार्यक्रमामध्ये जे काही सत्कार आयोजन केलेला आहे ते अशा म्हणजे साधारण व्यक्तीचे नाही तर ते आहे आपले मारुती दादा धुटके मारुती दादा की जय तर आजचा जो कार्यक्रम आहे हा खरोखर प्रेरणादायी असेल कारण की हा सर्वांसाठी एक संदेश देईल कारण की आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या काही व्यक्तीने चांगलं कार्य केलं आहे त्याला त्याची पावती आपण गावकरी देत आहोत कारण की असं होऊ शकत नाही कारण की प्रत्येक लोकांना आपल्या गावातला व्यक्ती सामान्य वाटत असतो असामान्य व्यक्ती दुसऱ्याच गावचा असेल असं आपल्याला वाटते परंतु आपल्यामध्ये सुद्धा खूप दळलेले असतात आणि त्यांचा आपण सत्कार करणं म्हणजे त्यांना एक प्रकारची अजून चालना देणं हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे तू तसं होताना दिसत नाही कारण की ज्यावेळेस हे जे खेकड्याची जात आहे आपल्या गावामध्ये खेकडा प्रवृत्ती जे आहे आपल्या समाजामध्ये ते खूपच प्रमाणात बळावलेली आहे यामध्ये काय होते जर एखादा खेकडा वर जालाचा प्रयत्न करत असेल तर दुसरा त्याचा टंगळ ओढून त्याला मागे ओढते त्यामुळे आपला देश मागा आहे आपले गाव मागा आहे म्हणून अशी प्रवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे आणि आपल्या देशाचा आपल्या गावाचा विकासासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे बरंच बरं आहे कठीण आहे घ्या वृत्त घ्या म्हणलं त्या संबंधामध्ये पसर पसर करते हेच नाही पडत आपले हो मी आठवतोच घेतो देवताजी हो थांबा तर असा विषय आहे तर म्हणून आपण अशा प्रकारचे सोहळे आयोजित केले पाहिजे आपल्या गावातील मुलांना आपण पुढच्या दृष्टिकोनातून चालना दिली पाहिजे त्यांचे सत्कार घेतले पाहिजे आणि खरोखर या कार्यक्रमाच्या प्रस्तकामध्ये मी थोडंसं आपण कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक असं आवाहन करतो सर्वांना की आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये जे काही आता एक अशी अतिशय अशी म्हणजे अमानिय कृत्य करणारे लोक नराधम काही आता एवढ्यातनी जास्तच उफाडून आलेले आहे हो बऱ्याचशा शाळेमध्ये आता आपण बदलापूरचं प्रकरण पाहलं बाळापूर अकोल्यामधलं त्या शाळेतील काजीखेडचं प्रकरण पाहलं तर बऱ्याचशा ठिकाणी लहान मुली जे काही चार सहा वर्षाच्या किंवा दहा बारा वर्षाच्या मुली आहे अल्पवयीन मुली यांची मोठ्या प्रमाणात जे काही असं अमान्वय कृत्य त्यांच्यासोबत होत आहे त्यांचं खरोखर आपण रामपूरवासियांनी निषेध मानला पाहिजे आपण आजच्या या सभेमध्ये सुरू करण्यापूर्वी आपण आज त्याचा निषेध मानूया आणि त्याचबरोबर एक आपण अशी महत्त्वाची माहिती देऊया की अशा प्रकारचं जर कृत्य कुठं घडत असेल एखादा शिक्षक म्हणा किंवा कोणी आहे एकच शिक्षक असतो पण शंभर लोकांचे नाव खराब करतो एक सडका आंबा सगळ्या प्रजातीला खराब करतो म्हणून मी एकच सांगू इच्छितो की जर अशा प्रकारचा गुड टच आणि बॅड टच ही जी आपली संकल्पना आहे लहान मुलींना मुलांना समजून द्या पालकांनी की बा गुटस कसा असतो बॅट कसा असतो आणि त्याचबरोबर जर असं कृत्य घडत असेल तर चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहाशे अठ्ठ्याण्णव वर त्या मुलींनी कॉल करून कोणता शिक्षक को असो किंवा कोणते कर्मचारी असो को किंवा इतर व्यक्ती असो हो, नात्यातला व्यक्ती असो हो असं जर काही करत असेल तर त्याची माहिती आपण चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहाशे अठ्ठ्याण्णव वर कॉल करून देऊ शकता एवढी माहिती सांगून आपण त्यांचा निषेध व्यक्त करूया सर्वांनी निषेधासाठी उभे राहावे अशी मी विनंती करतो शेद निषेध निषेध धिक्कार असो धिक्कार असो असा मला फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळो एवढीच आम्ही विनंती करतो आणि आपला निषेध व्यक्त करतो तर चला बसा 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 तर चला आता यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सत्कार सोहळा आपले देवदाजी सनसनी हे आपलं कार्यभार सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी रजा घेतो धन्यवाद